आपण लगेच इथे रवाना करायची आहे हा सामना, सामना सुद्धा निर्धारित तीन षटकांचा असेल या सामन्याचा कुणाल पाटील ज्याने धावा धावपलखोर जोडलेले आहेत कुणाल तुम्ही आहात या सामन्यातील सामनावीर विनंती असेल तुम्हीही मुख्य व्यासपीठाशी लगेच जोडले जा सुरई संघातील कोणीही प्रतिनिधी आयोजकांबरोबर आपण संपर्क साधा विनंती असेल आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना मिळत आहे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आपण पाहू शकाल जरी मरी अलीमगर संघाच्या वतीने प्रणव आणि प्रणय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ झालेली आहे यस प्रणव पाटील आणि प्रणय पाटील ही आ, ओपनिंग प्लेअर मैदान शॉटमध्ये इथे दाखल झालेली आहे निर्धारित तीन षटकांचा सामना यानंतरचा आपण अनुभवू शकाल या अगोदरचा सामना काय फिनिश झालेला मित्रांनो आपण पाहिला अत्यंत चांगलं क्रिकेट दोन्ही संघांनी दरम्यान तिकडे निश्चितच दाखवलेलं आपण पाहिलेलं आहे पहिला चेंडू इथे फुल यांचा आपण पाहतो सॉफ्ट अँड डिली ड्रायव्ह करतात डीप डीपमध्ये उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतील इथे चेंडू अडवला त्यानंतर फेकी झालेली आपण पाहिली एक धाव दरम्यान आलेली आहे चांगला शुभारंभ इथे या धावपलकाला दिलेला आहे तो फलंदाजाच्या वतीने त्याचबरोबर गोलंदाजाने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली आहे असं आपण म्हणूया उज्व्याच्या बाहेर जाणारा चेंडू खरं तर इथे आपल्याला पाहायला मिळतो पंचांचे दोन्ही हात समांतर अवस्थेमध्ये येत आहेत म्हणजे हा चेंडू निश्चितच वाईट कॉल केला गेलेला आहे ऋतिक मात्र पुन्हा एकदा वळले यावेळेस उज्वच्या बाहेरून समोर ठेवलेल्या चेंडूला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून लाँगॉनच्या डोक्यावरून प्लेस केलाय फलंदाजाने हा अत्यंत दर्जेदार फटका दाखवला षटकार आठ धावा आतापर्यंत धावपालकर आहेत हृतिक यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न आहे या अगोदर खरं तर शॉट ऑफ गुडलेंच्या चेंडूवर उजवेष्टीच्या बाहेर आले होते त्यानंतर पुन्हा एकदा प्री स्टान्स घेण्याचा प्रयत्न झाला आडव्या बॅटने फटका सजवायचा होता चेंडूबाईचा कोणताही संपर्क आला नाही हा चेंडू निर्धाव काही महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असल्यामुळे कदाचित समालोचन तितक्या ताकदीने तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही या यावेळेस उजव्याष्टीच्या फार बाहेरचा चेंडू होता त्याला चॉप करण्याचा प्रयत्न दरम्यान झालेला एक क्षत्रक्षक आहेत पॉइंट रिजन मध्ये चेंडू वाढून फेकी झाली मुख्य व्यासपीठावर सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब आपण उपस्थित आहात तुमच्या शुभास्ते कुणाल पाटील याला या अगोदरच्या सामन्याचा सामनावीराचा किताब आपण इथे प्रदान करायचे मुख्य व्यासपीठावर कुणाल ज्याने फार चांगली फलंदाजी केली होती एकोणावीस जावा धावपलकोर जोडल्या होत्या ते कुणाल पाटील आहेत सामन्यातील विजयाचे शिल्पकार आणि त्यांना येथे सामनावीरासाठीची ही चमकणारी ट्रॉफी दिली जात आहे वेल प्लेट कुणाल बेस्ट ऑफ लग फॉर नेक्स्ट मॅचेस फार चांगले खेळले तर बॉटम एंडचा इतका चांगला वापर तुमच्या वतीने आम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिला लागोपाठचे दोन षटकार हेलिकॉप्टर फटका खेळत असताना खरं तर तुम्ही दाखवले होते नवू धावा धावपाल आतापर्यंत या षटकातील एक चेंडूचा खेळ अजूनही करावा लागेल षटक संपवण्यासाठी यावेळेस स्लॉकचा फटका खेळायचा होता अंतिम था बॉडी बॅलेन्स जरूर गमावला फलंदाजाने हा चेंडू शेवटचा की जो निर्धाव आलेला आहे पहिलं षटक संपलं ज्यामध्ये धावा आलेले आहेत नऊ एकही गडी बाद नाही दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गावर न्यू एक्वेरा पिंपळनेर बी संघाच्या वतीने गोलंदाज आपण पाहू शकाल जस्ती नंबर फोर्टी फाय नयन पाटील त्याला स्पीडअप द्या वेलकम अरविंद जी आपल्या या स्पर्धेमध्ये सर्च स्वागत यावेळेस फुल लेन्सचा चेंडू आपण पाहतोय डीपमध्ये एक आहेत लॉंग लेगला अरविंदजी पाटील साहेबांचं आगमन खरं तर या क्रीडानगरीमध्ये झालेल्या या अगोदर सुमित कुमार अँड कंपनी केमनी दिबे संघाने विजय रोमहार्षक विजय मिळवला आणि आपल्या संपूर्ण संघाला त्यांचं चांगलं पाठबळ मिळतं खरं तर त्यांचा सुपुत्र करणही या प्लेइंग इंग इलेव्हनमध्ये चांगली कामगिरी करत आहे यावेळेस अँग्युलर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते पंच या चेंडूचा योग्य खरं तर निश्चितच निष्कर्ष देत असताना हा चेंडू पंचांच्या वतीने वाईट घोषित केला एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत अकरा या आहे लॉफ्ट ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्रक्षक कुणालच्या वतीने ते चुक होत्या एक धाव पूर्ण दुसरीमध्ये परावर्तन केलं जाईल का हो केलं जात आहे दोन धाबा इन बिट्वीन आलेले आपण पाहू शकाल दोन धाबाने जो पुढे कुठे सरकलं एकूण धाबा आतापर्यंत आपण पाहिलं तर ते आहेत थर्टीन अर्थात तेरा नयन पाटील दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आतापर्यंत फलंदाजरने त्यांच्या शांत ठेवलेला आहे या अगोदरच्या षटकामध्ये एक षटकार आलेला ही आपण पाहिला होता पॅडमधून लॉफ्ट केलाय बॉटरमॅटचा चांगला वापर केला क्षत्रक्षक जर्सी नंबर सेव्हन ऋतिक च्या वतीने इथे हा दर्जेदार झेल टिपला गेला आणि इथे फलंदाज प्रणव पाटील याच्या खेळीचा अंत झाला गेलेल्या खरं तर आतापर्यंत आपण पाहू शकाल तेरा धावणावर धावपलक आहे नयन पाटीलच्या वतीने हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इथे फेकलं जाते नवीन फलंदाज संघाचे संघ कर्णधार भावेश पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत या अगोदरचा सामना अगदी दिमागदार पद्धतीने आणि खूप सहजरित्या जिंकला होता जरीमरी आलिमगर संघाने कारण तिथे एकोणावीस धावांचं लक्ष दिलं गेलं होतं निर्धारित चार षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघ नक्षत्र इलेवन चौदरपाडा संघाच्या वतीने परंतु या सामन्यामध्ये इथे काय होईल हे सुद्धा आपल्याला पाहायचंय आल्या आल्या फलंदाज भावेश पाटीलचा हा आपण आविष्कार पाहिला उत्तुंग षटकार गेलं एकोणावीस वर जाऊन धावपलक पोहोचलेलं आहे या षटकातील अजूनही दोन चेंडू येणं शेष आहे चांगली फलंदाजी सगळ्या फलंदाजांनी केलेली आहे प्रणव पाटीलला सुरुवात तितकी चांगली मिळाली नव्हती कारण प्रणवने पाच चेंडूंचा सामना करत असताना फक्त आणि फक्त तीन धावा धावपलकर जोडल्या परंतु प्रणयने सुरुवात षटकाराने केलेली के आहे आणि भावेश पाटीलने सुद्धा सुरुवात षटकारानेच केलेली आहे फोर्सिबल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतो आहे डिपमधुम क्षत्रक्षक समोर येत आहेत चेंडू आहेत फेकी होईल फार मोठ्या चपळाईने या दोन धाबा दरम्यान पूर्ण झाल्या धावपळक हळूवारपणे पुढे गेलं एकवीस धाबा याचबरोबर धावपळक वर जोडल्या गेलेल्या खरंतर आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकला जाईल शेवटचा चेंडू भावेसाठी समोर ठेवला इथे अंतर मिळालं नाही एलिवेशन सुद्धा हवं तितकं मिळालं नाही अधिकच्या ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न त्यामुळे टायमिंग हुकलं आणि प्लेसमेंटही हुकली कारण क्षत्रक्षकाला शोधलं त्याने टिपला जेल फलंदाज भावेश पवार बा... पाटील पाटीलबाद <laughs> दोन षटक इथे खर तर आपण पाहिली की जी संपलेली संपलेली आहे धावपलक पाहिलं तर ते एकवीस वर जाऊन पोहोचलेलं आहे चांगलं धावपलक उभारलं गेलेलं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने कारण संध्याकाळचं सायंकाळचं सत्र सुरू आहे अशातच आता धावपलक तितक्या भरधाव वेगाने कदाचित पुढे जाऊ शकणार नाही ट्वेंटी वन एकवीस धाबा धावपल हो खबर यावेळेस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न अंगलट आला फलंदाजाच्या आणि इथे क्षतरक्षकाने टिपला जेल आणखी एक फलंदाज माघार घेत असलेले आपण पाहू शकाल आणि इथे फलंदाज प्रणय पाटील बाद हर्ष सहा चेंडू दरम्यान इकडे पंचांच्या वतीने वाईट घोषित केला गेला एक अवंतर धाव मिळाली धाव 22 बावीस अधिकचा वेळ खर्च करू नका फलंदाजांना ही विनंती आहे यावेस फुलटॉस चेंडू वर इथे फटका फसलेला आहे इन फ्रंट ऑफ द विकेट फलंदाजांना खेळण्यासाठी आतापर्यंत प्रवृत्त केलेलं आहे गोलंदाजाने आणि क्षत्रक्षकाने ही चांगले चांगले झेल इथे टिपलेले आहेत आणखी एक फलंदाज झेलबाद बावीस धाबा धावपलखोर असताना चार गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत जरीमरी अलिमगर संघाचे आणि नवीन फलंदाज आपण पाहू शकाल सुमित मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत हर्ष पुन्हा एकदा वळतील कवर इथे खोलवर टप्प्याच्या चेंडूला स्लॉक करण्याचा प्रयत्न दरम्यान इथे आपण पाहिला चेंडूपाईचा कोणताही संपर्क मैदानाच्या मध्ये आलेला नाही चांगली गोलंदाजी करतायत समोर चेंडू ठेवतायत आणि याचबरोबर हा निर्धाव चेंडू आला इथे आणखी एक झेल समाप्त झाला आणखी एक फलंदाज झेल बाद हे पहिल्या दोन षटकांमध्ये आपण पहिल्या एकवीस धावा होत्या आणि त्यानंतर एक धाव ऍड झालेली आहे धावपलकामध्ये आणि मला असं वाटतं ती त्या एका धावेनंतर चार फलंदाज बाद झालेले आहे या षटकामध्ये एक धाव आलेली आहे ती वाईडची आलेली आहे आणि ऋतिकच्या वतीने तीन झेल आतापर्यंत टिपले गेलेले आहेत आणि कुणालच्या वतीने दोन झेल तिकडे समाप्त केलेले आहेत षटकातील दोन चणूंचा काही शेष समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं आहे आणि मी या अगोदर खरं तर धनाजी आपण ती चर्चा केली होती की सामने ज्या ज्या वेळेस कमी षटकांचे असतात त्या त्यावेळेस तुम्हाला तिथे टार्गेट सेट करता आलं पाहिजे कधी कधी अधिक घाई होते आणि अतिघाई झाली की संकटात संकटात नेत असते चांगली गोलंदाजी केलेली आहे आतापर्यंत मला सेदर्शला अजून स्ट्राकिंग एंडला येण्याची संधीच मिळाली नाही आणि अशातच यानंतर शेवटचा चेंडू इकडे फेकला जाईल या सत्रातील शेवटचा चेंडू स्ट्रॅकिंग एंडला जे फलंदाज मुकेश पाटील आलेले त्यांच्याबरोबर बेदर शाता इथे सल्ला मसलत साधत आहे हा चेंडू शेवटचा फुलटॉस आहे आणि त्यावर खरपूस समाचार घेतला फलंदाजाने हा षटकार दरम्यान आला आणि तिसऱ्या पंचांची मागणी बीमर इथे चेक करण्यासाठी केली गेलेली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा रिव्ह्यू दरम्यान आपण बघत आहोत या स्पर्धेमध्ये तुम्हाला बीमर आणि त्याचबरोबर धावबाद म्हणजे रनआउट साठी रिव्ह्यू दिला गेलेला आहे इतर कोणत्याही कारणासाठी तुम्ही रेफरल कॉल घेऊ शकत नाहीत परंतु या षटकाराने संजीवनी प्राप्त झालेली आहे धावपलकाला हे सुद्धा आपल्याला म्हणावं लागेल इट्स अ फेअर डिलिव्हरी हे सत्र संपलं षटकार आणि धौपलक जाऊन पोहोचलं ते म्हणजे ट्वेंटी एट अठ्ठावीस वर एकोणतीस जाबांचं लक्ष मिळताना मध्ये गाठायचे सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये न्यू एक्विरा पिंपळनेर ब या संघाला अलीमगर संघ क्षत्राक्षण त्वरित सजवून घ्या चला सलमीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये लगेचच मार्गस्थ करायची आहे मुख्य व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या सन्मानाकडेही आपण वळणार आहोत आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा सा सामना असणार आहे प्रत्येकाला असं वाटत होतं यानंतर अजूनही एक सामना निश्चितच खेळवला जाईल परंतु आ, या सगळ्या गोष्टींचा खरं तर लेखाजोखा इथे काढला गेलेला आहे त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये किती सामने खेळवायला लागतील याचाही योग्य अंदाज बांधत असताना आणि त्याचबरोबर नागले इथे जी दिवस रात्रकालीन स्पर्धा सुरू आहे तिकडे यानंतर सुरई आणि केवणी दिवे यांचाच सामना तिकडे आहे त्यामुळे दोघांनाही आपण रिलीज केलेला आहे या मुख्य व्यासपीठावर काय मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या शुभ आपण वळत आहोत मुख्य व्यासपीठावर उपस्थित प्रदीप जी पाटील साहेब यांना आपण निश्चितच सन्मानित करणार आहोत कारण प्रदीपजी पाटील साहेब की जे पुरस्कार ते आहेत जरी मरी अलीमगर संघाचे यांच्या सन्मानाकडे आपण वळणारा आहोत मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं ते धक्का बसलेला आहे तो म्हणजेच न्यू एक्विरा पिंपळनेर बी संघाला केवळ गायकवाड इथे झेलबाद झालेले आपण पाहिलेले आहेत सन्माननीय केतनजी तरेसाहेब की जे या स्पर्धेचे प्रणेते आहेत उद्गाते आहेत आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने प्रदीपजी पाटील साहेब की जे पुरेस्कर्ते आहेत जरीमरी अलिमगर संघाचे त्यांचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर इथे संपन्न झालेला आपण पाहिलेला आहे पुन्हा एकदा प्रदीपजी पाटील त्याचबरोबर प्रल्हादजी पाटील त्याचबरोबर इतर मान्यवर सर्वांचं आम्ही जी सी ए चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात अध्यक्ष चषक वीस तेवीस या स्पर्धेतील या चौथ्या दिवसातील सायंकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत नवीन फलंदाज आपण पाहिला तर शैबेश गायकवाड आलेले आहेत हिमांशू पाटीलच्या पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद झालेले आपण पाहिलेले आहेत इथे क्लीन उज्वैच्या बाहेर कमिट होत असताना फटका सजवण्याचा प्रयत्न केला परंतु इथे अचूक लक्ष भेद केला गेलेला आहे गोलंदाज हिमांशू पाटीलच्या वतीने आणखी एक फलंदाज गारद आणि हिमांशू पाटील विकेट ॲट्रिकच्या उंबरठ्यावर या इक्वेशनमध्ये आता मला असं वाटतं जबाबदारी घ्यावी लागेल ती ऋतिक म्हात्रेला कारण ऋतिक म्हात्रेकडे एक क्षमता निश्चितच आहेत कुणाल गायकवाड आलेले आहेत परंतु तुम्ही कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करता हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे फलंदाजाला या गोष्टीची निश्चितच खरं तर काळजी घ्यावी लागेल कारण समोर गोलंदाज हिमांशु पाटील आहेत पाहिजे तीनमध्ये तीन विकेट घेता येतील का इथे भरधा वेगाने चेंडू टाकलेला आहे प्रचंड वेग दिलेला आहे परंतु यावेळेस लांबी चांगली असताना दिशेभरचं नियंत्रण थोडं हुकलेलं आपण पाहिलं हिमांशू पाटीलचं अभांतर एक धाव धावपलकर जोडली जाईल आणि या या एका धाब्यानेच धावपलकाला शुभारंभ मिळालेला आपण पावशकाल धावपलकाला गणेशा मिळालेला आहे एकोणतीसचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेला संघ खरं तर आपण बघत आहोत फलंदाजी करणारा संघ न्यू एक्विरा पिंपळनेर बी इथे नास्टी बाउंसर विथ ए ग्रेट पेस ज्यावेळेस गोलंदाज म्हणून तुमच्याकडे अतिरिक्त वेग असतो त्यावेळेस खरं तर तुम्हाला फक्त आणि फक्त अचूकता शोधायची असते आणि तीच अतुक अचूकता शोधण्यामध्ये हिमांशू पाटीलने आत्तापर्यंत खरं तर इथे योग्य काम केलेलं आहे पंचांच्या वतीने ओन फॉर दी ओव्हरचा इशारा मिळाला म्हणजे यानंतर आता अकूट टप्प्याचा चेंडू हाता आता येणार नाही इथेही हुक करण्याचा प्रयत्न आहे बॉडी रोल करून फिरून मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु फलंदाजाच्या बॅटचा फॉलो थ्रू कम्प्लीट होण्याच्या अगोदर चेंडू एस टी रक्षकाकडे जातो याचाच अर्थ चेंडूवर प्रचंड वेग आहे आणि हीच ओळख आहे हिमांशू पाटीलची वेग आणि त्याचबरोबर अचूकता ह्या दोन्ही गोष्टींवर खरं तर आधारित असलेली गोलंदाजी हिमांशू पाटील अलीकडे करत असलेलं आपण बघत आहोत आणि ह्या हंगामामध्ये त्याचा टच गोलंदाजीचा त्याचबरोबर फलंदाजीचा चांगला राहिलेला आहे यावेळेस योरकर होता चांगले खेळले आहेत फलंदाज कारण या पद्धतीचा चेंडू आणि या पेसचा योग्य रीतीने खेळणं तितकं सोपं सहज शक्य नसतं परंतु फलंदाजाचं कौतुक आपण करूया स्वतःला त्याने वाचवलं आहे आणि एक धावसुद्धा या धावपलखोर जोडली गेलेली आहे एकूण धावा आत्तापर्यंत आपण पाहिला तर त्या आहेत दोन एक चेंडू येणं अजूनही शेष आहे या षटकामध्ये मला असं वाटतं धावांपेक्षा तुम्ही स्वतःला सर्वाई करणं अत्यंत गरजेचं आहे कारण अधिकच्या धावांचा प्रयत्न केला तर मग ते तुमच्या अंगलट येऊ शकतं कारण अचूकतेवर भर देणारी गोलंदाजी आतापर्यंत हिमांशू पाटीलने दाखवलेली आहे शेवटच्या चेंडूमध्ये आणखी एखादा फलंदाज करता येईल का इथे फिरून मारण्याचा प्रयत्न आहे डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पडल्यानंतर अधिक उसळी घेत असताना निघून गेला एसटी रक्षकाकडे पंच आमच्याकडे वळलाय आणि हा चेंडू पंचांच्या वतीने वाईट घोषित केला गेलेला आहे आणि एक धाव अवंतरच्या रूपाने मिळेल त्रिगुणात्मक तीन धावा आतापर्यंत धावपलखोर जोडल्या गेलेला खरं तर आपण पाहूयात या पूल केलेला आहे उंची सहित मिळालं अंतर या अगोदरची चांगली कामगिरी आणि त्या कामगिरीवर स्वतःनेच पांघरून टाकलेला आहे गोलंदाज हिमांशू पाटीलचा हा शेवटचा चेंडू खराब होता आणि त्याचा खरपूस समाचार फलंदाज इथे ऋतिक मात्रेने घेतला आणि हा षटकार दाखवला संपलं नऊ धावांवर दोन फलंदाज बाद झाले केबल गायकवाड आणि शेबेश गायकवाड आणि यानंतर इक्वेशन कडे आपण टाकणार आहोत शून्य धावगती राखावी लागेल बारा चेंडू आणि तितकं मोठं समीकरण निश्चितच नाही आहे परंतु गोलंदाजांना आता आणखी चमकदार कामगिरी करावी लागेल या डाबाला गोलंदाज म्हणून प्रमुख गोलंदाज हिमांशू पाटीलने चांगली सुरुवात दिलेली आहे परंतु तो शेवटचा जिथे षटकार आला तिथे फलंदाजी करणारा संघ थोडा खर तर इथे कम्फर्टेबल पोझिशन मध्ये आलेला आहे कारण त्या अगोदर फक्त आणि फक्त तीन धाबा धावपल कर होत्या षटकारामुळे नऊ झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये नऊ आल्या उर्वरित दोन षटकांमध्ये वीस बनवायच्या आहेत प्रतिषटकामध्ये दहा धाबा बन बनवावे लागतील मोनिष पाटील आलेले आहेत की जे डावकुरे आताचे गोलंदाज आहेत मोनिष पाटीलकडे चांगलं वेरिएशन आहे चांगली विविधता आहे आणि अनुभव सुद्धा तितकाच चांगलाय इथे फलंदाजांना ते शांत ठेवतील का स्टॅकिंग कुणाल गायकवाड कुणाल कुणालसाठीचा पॅडच्या अगदी खरं तर पॅडला ला कनेक्शन होणारा हा चेंडू आपण पाहिला आणि एष्ट्यांच्या समोर प्लम केलं पंच कोणतीही साशंकता इथे न बाळगता फलंदाजाला बाद घोषित बाद घोषित करत आहेत आणि न्यू एकोरा पिंपळनेर बीच संघाला लागलेला हा तिसरा हद्रा. हा सामना दोन्ही संघांच्या वतीने जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय याच पद्धतीचा संघर्ष तुम्हाला क्रिकेटमध्ये दाखवावा लागतो क्रिकेटमध्ये विजय मागून मिळत नाही तर तो लढून मिळवावा लागतो आणि तीच लढवय्या वृत्ती दोन्ही संघ अजूनही जपत आहेत मोनिष पाटील खडेखडे रक्षात्मक रीतीने खेळत आहेत नॉन स्ट्रायकिंग हेडला असलेला फलंदाज ऋतिकला स्ट्राकिंग एंडला आणण्याचा हा प्रयत्न इथे यशस्वी झालेल्या नव्याने आलेल्या फलंदाजाचा अर्थात नयन पाटीलचा एक धाव मिळाली दहा धावा धावपालगौर आणि त्यानंतर दहाचे नूंचा शेष एकोणावीस धाबांची गरज हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे दहामध्ये एकोणावीस बनवायच्या आहेत अशातच एखादा दुसरा मोठा फटका आला तर सामन्याची चुरस अपसुकपणे कमी होणार आहे परंतु त्यापासून किती वेळ गोलंदाज फलंदाजाला परावृत्त ठेवतील यावर या, या सामन्याचा रिझल्ट डिपेंड आहे मोनिश पाटील खडे खड़े खड़े खेळण्याचा प्रयत्न आहे फलंदाजाच्या समोर चेंडू ठेवला कोलबर टप्प्याचा चेंडू त्यानंतर त्याला वळण दिलं ही कामगिरी या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा गोलंदाजांनी योग्य रीतीने केली होती आणि ते षटक सुद्धा त्या सामन्याचं टर्निंग पॉइंटचं षटक राहिलं होतं दहा धावा धावपल इथे पटका फसला एष्यांच्या मागे एष्टी रक्षक टिपला एक साधा सोपा जेल आणि इथे फलंदाज बाद झालेले आपण पाहिले या सामन्यातील प्राइस विकेट अर्थात ऋतिक मात्र इथे बाद झाले मराठीमध्ये एक मन आहे ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे मैदानाच्या आतमध्ये हा गोलंदाजाचं मी कौतुक करेल मोनीश पाटीलचं कारण तो अत्यंत शांत आहे काम आणि कम्पोस्ड माइंड त्याच्याकडे आहे अधिकचं सेलिब्रेशन करण्यामध्ये तो स्वतःला निश्चितच पुढे आणत नाही ह्या क्वालिटी आहेत मोठ्या खेळाडूच्या आणि खरं 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 तर त्या ॲडॉप्ट केल्या जात आहेत इथे फल गोलंदाजाच्या वतीने गोलंदाजाचं कौतुक असेल तुम्ही तुमचं टार्गेट सेट केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असणं अत्यंत इथे पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू आणि त्याचबरोबर फुलर लेनचा चेंडू चेंडू पडल्यानंतर निश्चितच तो वळणार आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही भविष्य करायची गरज नाही कारण या अगोदर त्याच पद्धतीने गोलंदाजी गोलंदाज मोनिष पाटीलने केलेले आणि हे फलंदाजाला माहीत असून सुद्धा फलंदाज इथे कोणताही ठोस प्रत्युत्तर देऊ शकला नाही हे अत्यंत महत्वाचं आहे शेवटचा चेंडू यानंतर फेकला जाईल इथेही पुलाल्चा चेंडू एस्टनच्या मागे जोरदार अपील रेज केली जाते परंतु इन बिटवीन ही धाव पूर्ण झाली चेंडू आणि फाईचा संपर्क आला होता आणि म्हणूनच पंचानी या अपिलला स्वीकृती दिली नाही दोन षटकं संपली टाळ्यांचा गजर आपल्याला ऐकायला येतो दोन षटकांमध्ये फक्त आणि फक्त इथे धावा झालेल्या त्या म्हणजेच पाच पूर्णांक पन्नासच्या धावगतीने अकरा या षटकामध्ये दोन धावा खर्च केल्या आणि दोन गडी मिळवले मोनिष पाटीलसाठी निश्चितच एकदा आपण टाळ्या पुन्हा एकदा देऊया आणि यानंतर इक्वेशन असेल ते म्हणजे सहा चेंडू आणि अठरा धावा मुकेशच्या वतीने तिसरं षटक हाताळलं जाईल फलंदाजी करणाऱ्या संघाकडे नयन पाटील आणि दिशांत गायकवाड हे दोन फलंदाज आहेत दिशांत पाटील आणि आ... दिशांत गायकवाड आणि नयन पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच असलेले आपण पाहू शकाल नयनला जबाबदारी घ्यावी लागेल अठरा धाबा बनवायचे आहेत इथे फुलटा आहे समोरच्या दिशेने खेळले आहेत दीपमध्ये हिमांशू पाटील उपस्थित आहेत चेंडू अडवलाय दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही किंवा तो हेतू केला नाही स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिशांतला इथे निश्चितच थांबायचं आहे यस मला असं वाटतं नॉनस्टॉकिंग एंडला दिशांत आलेले आहेत नयनकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत पाच पाचनूचा केशेष नयनने यावेळेस फटका सजवण्याचा प्रयत्न केलाय क्षत्रक्षक तिकडे उपस्थित आहेत था, काय झालंय हे पाहावं लागेल आणि निश्चितच इथे फलंदाज खेळपट्टी सोडतोय याचा अर्थ हा जेल इथे टिपला गेलेला आहे आणि फलंदाज बाद तर प्रत्येक जण अगदी अचंबित होणार आहे अगदी थोड्या फार फरकाने खरं तर क्षत्रक्षकाचा पाय सीमा रेषेला स्पर्श करण्यापासून वाचला आणि त्यामुळे फलंदाज बाद झालेले आहेत चांगली कामगिरी इथे हिमांशूची यावेळेस आपण पाहिलं खोलवर टप्प्याचा चेंडू आहे इथे चेंडू बॅटचा स्पर्श झाला चेंडू मागच्या दिशेने गेला या सामन्यातील चुरस आता इथे मावळलेली आहे सूर्य सुद्धा मावळतीकडे निघालेला आहे धावपलक आपण पाहिले तर पुढे गेलं एकूण धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर त्या आहेत बारा आणि त्यानंतर तेरा धावा धावपलकर दाव आहेत इथे यानंतर दोन चेंडूंचा काही शेशे धावा बनवायचे आहेत एकोणतीस म्हणजे दोन चेंडू आणि सोळा धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच गाठायचं आहे क्रिकेटमध्ये दोन लिगल डिलिव्हरीजमध्ये तुम्ही जास्तीत जास्त बारा धावा बनवू शकता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न येते प्रयोगशीलतेला वाव आहे दोन खर तर अशा परिस्थिती असतात कधी कधी तुम्ही सामना अगदी दिमागदार पद्धतीने जिंकत असता सुद्धा प्रयोग करता आणि धनाची कधी कधी तुम्ही, तुम्ही तुम्हाला माहिती आहे की हा सामना आपण जिंकू शकत नाही त्यावेळेसही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही अनेक प्रयोग करत असता फलंदाजाने हा फटका खेळण्याचा प्रयोग त्यातीलच एक भाग होता इथे कमी गतीने हाताळलेला फुलटॉस याचबरोबर हा सामना इथे गोलंदाजीच्या जोरावर जिंकलेला आहे तो म्हणजे जरीमरी अलिमगर संघाने एकोणतीस दाबा त्याने डिफेंड केला या सामन्यातील बिरेकडे आपण बळणार आहोत आणि या सामन्याचा सामनाबीर निश्चितच आहे तो म्हणजेच ज्याने क्रमांक दोनचं षटक हाताळलं